नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे. इडली सांबर ढोसच्या बरोबर जी हॉटेलमध्ये रेड कलरची चटणी येते ती कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत एकदम साऊथ इंडियन स्टाईलमध्ये. आणि ही चटणी आपण 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. जे लोक डाएट करतात त्यांना तेल कमी वापरायचं असतं त्यांच्यासाठी ही चटणी खूप बेस्ट आहे. नक्की ट्राय करा. साहित्य पाहूयात. मोठ्या साईजचे 2 टोमॅटो जास्त पिकलेले, 1 मीडियम साईजचा कांदा, 8 ते 10 लसूण पाकळी, 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 3 लाल मिरची, मीठ, जिरं, हिंग आणि मोहरी. पहिल्यांदा कढईमध्ये 1/2 चमचा तेल टाकून घेऊयात. जास्त तेल टाकलं तर चालेल. आणि तेल एकदा गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी देणार आहोत. तेल गरम झालंय. आता 1/2 चमचा मोहरी टाकूयात, थोडस हिंग, 1/2 चमचा जिरं, कढीपत्ता, लसूण, आलं, लाल मिरची. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यामध्येच आता कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकूयात आणि कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडस पाणी टाकलं तरी चालेल कारण मी या ठिकाणी तेल थोडस कमी वापरलेलं आहे. हे पहा, इथे टोमॅटो एकदम आपले सॉफ्ट झालेले आहे. हीच इंडिकेशन आहे की आता आपलं वाटण रेडी आहे. गॅस बंद करूयात. या ठिकाणी मी थोडस पाणी टाकून 1-2 वाफ देऊन घेतली होती झाकण ठेवून, त्यामुळे हे पटकन सॉफ्ट झालेले आहेत. आता थंड झाल्याच्या नंतर ना मिक्सर ग्राइंडर मधनं आपण याची पेस्ट करून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर ना हे मिश्रण आता आपण वाटून घेऊयात. त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी आपण आता हे फाईन वाटून घेतलेलं आहे हे पाहू शकता. आणि आपली कांदा टोमॅटोची साऊथ इंडियन स्टाईल चटणी रेडी झालेली आहे. यामध्ये तुम्ही चिंचेचा पल्प सुद्धा टाकू शकता, त्याने टेस्ट खूप छान लागते अजून. आणि आता एका कंटेनरमध्ये आपण काढून घेऊयात. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस ठेवू शकता, छान राहते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.